प्रभाग क्रमांक 21 मध्ये 8 मार्च 2013 रोजी शालेय विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती नगरसेविका वनिता बागसकर यांनी दिली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत प्रभाग क्रमांक 21 मधील महात्मा फुले शाळेमध्ये 11 ते 18 वयोगटातील मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असल्याची माहिती नगरसेविका वनिता वागसकरांनी दिली. अनुभव खूप चांगला आहे, कारण त्या मुलींना किंवा त्याच्या पालकांना माहितच नाहीये की हिमोग्लोबिन कमी असतं म्हणजे काय, कारण हिमोग्लोबिन कमी असणं हे काय असं दिसत नाही वरून, तर आम्ही त्याची लक्षणं सांगतो मग त्याप्रमाणे. आणि आम्ही हे पण ठरवलेलं आहे पुढच्या काळामध्ये की या ज्या 1000 मुलींचं आम्ही जे चेकिंग करणार आहोत, तर 6 महिने आम्ही त्यांचं कंटिन्युअस मॉनिटरिंग करणार आहोत, त्यांना आठवड्यातून 3 वेळा अंडं देण्याची आम्ही व्यवस्था करणार आहोत आणि इतर सहकस आहार, आणि 6 महिन्यांनी आम्ही परत एकदा त्यांची हिमोग्लोबिनची पातळी चेक करणार आहोत. प्रभागातील शाळांमध्ये वस्तीमध्ये जाऊन तपासणी केली जाते, त्याचप्रमाणे या मुलींना आहार आणि औषधही दिले जात असल्याची माहिती नगरसेविका वनिता वागसकरांनी दिली. यावेळी नगरसेविका वनिता वागसकर यांनी महिला वर्गाला संदेशही दिला. नाही, प्रभाग 21 मध्ये जेवढ्या स्लम आहेत त्या स्लम मधल्या सगळ्या मुली आणि महापालिकेच्या शाळेतल्या मुली अशा सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. मला महिलांना एवढंच सांगायचंय, आपण जे स्त्री आणि पुरुष समानतेबद्दल बाहेर मोठी चर्चा करतोय त्याची सुरुवात आपल्या घरापासून होते. आपण आपल्या घरामध्येच आधी मुलीला जो मान सन्मान दिला पाहिजे, म्हणजे बहीण आणि भाऊ याच्यामध्ये कुठलाही मतभेद न करता तिथे जेव्हा आपण समानता आणू, मुलं बघतील की वडील आईला कसा रिस्पेक्ट देत आहेत, आपल्या आजीशी कसे वागतायत, तर ही समानता जेव्हा घरात आपण प्रस्थापित करू तेव्हा ती बाहेर सुद्धा समाजामध्ये नक्कीच प्रस्थापित होईल असं मला वाटतं. नगरसेवक राजेंद्र वागसकर यांनीही महिला वर्गास संदेश दिला आहे.